हाय फ्रेंड्स, आज घेणार आहोत आपण इन्कम टॅक्सचं फोर्थ नंबरचं एक्झाम्पल, फोर्थ लेक्चरमध्ये इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. ठीक आहे, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये जसं की आपल्याला फोर्थ नंबरचं एक्झाम्पल दिसतच आहे, द पर्टिक्युलर ऑफ द रेसिडेंटल हाऊस आर गिवन बिलो फॉर द असेसमेंट इयर 2019-20. आता त्याने दिलेलं आपल्याला खालील इन्फॉर्मेशन दिलं, जसं की म्युन्सिपल व्हॅल्यू दिली 44,000, फेअर रेंट दिलं 48, फेअर रेंट दिलं 48,000, स्टँडर्ड रेंट दिलं 36,000, ॲक्च्युअल रेंट दिलं आपल्याला 26,200, म्युन्सिपल टॅक्स पेड केला 8,800, ग्राउंड रेंट दिलं आपल्याला 60 रुपये, नंतर इंटरेस्ट ऑन मनी बॉरोड फॉर कन्स्ट्रक्शन, म्हणजे इंटरेस्ट दिलेलं आहे ते मनी वॉर फॉर कंट्रक्शन, कंट्रक्शनचं इंटरेस्ट दिलं, इंटरेस्ट मीन्स व्याज दिलं. ठीक आहे, नंतर कलेक्शन चार्जेस दिला, ॲक्च्युली फेड दिला 300 रुपये, खाली ॲडजस्टमेंट दिला, द असेसी मॉर्गेज द प्रॉपर्टीज फॉर ₹36,000 विच वॉज स्पेंट, की जो मालक आहे त्याने काय केलं 36,000 रुपये स्पेंड केले कशासाठी, ऑन दिस डॉटर्स मॅरेजसाठी. ठीक आहे, त्यानंतर तिच्या मुलीच्या लग्नासाठी, द असेसी पेड इंटरेस्ट ऑफ ₹3,000 ऑन द मॉर्गेज लोन दिस इयर, आणि त्याने लोन घेतलं होतं, मॉर्गेज गहाण ठेवलेलं होतं, त्यावरती 3,000 रुपयाचं काय घेतलं होतं, इंटरेस्ट दिलेला आहे आपल्याला मॉर्गेजवरती, त्यानंतर दिलेला आहे आपल्याला म्हणजे इंटरेस्ट चार्ज झालं त्याला, नंतर सांगितलं सर्वात लास्टला कम्प्युट दिस इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. ठीक आहे, जसं की आपण लिहितो स्टार्टिंगलाच कंपल्सरी आपण हेडिंग टाकलेलं आहे इथं, कॉम्पिटिशन ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी PY मीन्स प्रिवियस इयर 2019-20, जसं की इथं दिलेलं आहे AY असेसमेंट इयर 2020-21, पर्टिक्युलर अमाऊंट. सर्वात पहिले एमध्ये लिहितो आपण कंपल्सरी एक्सपेक्टेड रेंट, काय लिहितो आपण कंपल्सरी एक्सपेक्टेड रेंट हाऊस प्रॉपर्टीचं गणित सॉल्व करता वेळेस कंपल्सरी लिहितो आपण एक्सपेक्टेड रेंटमध्ये फर्स्ट नंबरचा पॉईंट लिहितो आपण म्युनिसिपल व्हॅल्यू. एक्सपेक्टेड रेंटमध्ये फर्स्ट नंबरचा पॉईंट लिहितो आपण म्युनिसिपल व्हॅल्यू, काय लिहितो आपण म्युनिसिपल व्हॅल्यू, फर्स्ट नंबरचा पॉईंट लिहितो आपण म्युनिसिपल व्हॅल्यू. जसं की आपल्याला म्युनिसिपल व्हॅल्यू दिसतच आहे 44,000, आतमध्ये लिहू आपण 44,000 44,000. यानंतर कंपल्सरी ऑर करून लिहितो आपण फेअर रेंट, म्युनिसिपल व्हॅल्यूला ऑर करून सेकंड नंबर लिहितो आपण फेअर रेंट. ठीक आहे, फेअर रेंट जसं की आपल्याला दिसत आहे आपल्याकडे दिलेलं आहे त्यांनी 48,000, किती दिलेलं आहे 48,000. ठीक आहे, फेअर रेंट लिहिलं आपण 48,000, याला ब्रॅकेटमध्ये सूचना करून लिहितो आपण विच युअर इज मोअर, काय लिहितो आपण ब्रॅकेटमध्ये विच युअर इज मोअर, फेअर रेंट नंतर लिहितो ब्रॅकेटमध्ये विच युअर इज मोअर बट नॉट मोअर दॅन बाय स्टँडर्ड रेंट, काय लिहिलं आपण विच युअर इज मोअर बट नॉट मोअर दॅन बाय स्टँडर्ड रेंट, म्हणजे या लाईनचा अर्थ समजावून सांगतो मी तुम्हाला आता, की जसं आपल्याकडे म्युन्सिपल व्हॅल्यू आहे 44,000, फेअर रेंट आहे आपल्याकडे 48,000, या दोघांपेक्षा जास्त, विच युअर इज मोअर, या दोघांपेक्षा काय घ्यायची, जास्त अमाऊंट घ्यायची, बट नॉट मोअर दॅन बाय स्टँडर्ड रेंटपेक्षा जास्त घ्यायचं नाही, मीन्स या दोघांमध्ये जास्त अमाऊंट आहे आपल्याकडे 44,000 आणि 48,000, जास्त अमाऊंट आहे आपल्याकडे 48,000. ठीक आहे, जसं की आपण त्याला गोल करू, त्यानंतर आपण स्टँडर्ड रेंटसोबत याचं कम्पेअर करू, स्टँडर्ड रेंट दिलेलं आहे आपल्याला आपल्या एक्झाम्पलमध्ये 36,000, तर आपल्याला बाहेर फर्स्ट कॉलममध्ये अमाऊंट टाकावं लागेल 36,000 घेतले आपण, हे भेटले आपल्याला एक्सपेक्टेड रेंट. ठीक आहे, यानंतर लिहितो आपण बीमध्ये ऑर करून लिहितो याला, ऑर बीमध्ये लिहितो आपण ॲक्च्युअल रेंट रिसिव्ड, काय लिहितो आपण ॲक्च्युअल रेंट रिसिव्ड, बीमध्ये लिहितो कंपल्सरी ॲक्च्युअल रेंट रिसिव्ड. ठीक आहे, ॲक्च्युअल रेंट रिसिव्ड बघू आपण आपल्याकडे किती दिलेलं आहे त्यांनी, ॲक्च्युअल रेंट रिसिव्डमध्ये त्यांनी जसं की दिलेलं आहे आपल्याला ॲक्च्युअल रेंट रिसिव्ड दिलं 37,200, ते लिहू आपण फर्स्ट कॉलममध्ये 37,200. आता ॲक्च्युअल रेंट रिसिव्हच्या खाली आपण कंपल्सरी लिहित असतो, काय लिहितो सांगा बरं, आपण आठवतंय का, ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू, काय लिहितो आपण ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू, ॲक्च्युअल रेंट रिसिव्ह नंतर भेटते आपल्याला ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू, ते भेटत नाही आपल्याला शोधावं लागते. ठीक आहे, ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूच्या खाली आपण ब्रॅकेटमध्ये एक सूचना लिहितो, ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूच्या खाली ब्रॅकेटमध्ये एक सूचना लिहितो आपण विच युअर इज मोअर ए अँड बी, काय लिहितो आपण विच युअर इज मोअर ए अँड बीमध्ये जे जास्त अमाऊंट आहे, ए आहे आपल्याकडे 36,000 एक्सपेक्टेड रेंट आणि बी आहे आपल्याकडे ॲक्च्युअल रेंट रिसिव्ह 37,200. ठीक आहे, मग आपण ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूच्या समोर सेकंड कॉलममध्ये 37,200 बाहेर,
हे भेटले आपल्याला ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू भेटली 37,000. यानंतर कंपल्सरी आपण ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूमधून म्युनिसिपल टॅक्स पेड काय करतो मायनस, आणि अनरिलाइज रेट पण काय करतो मायनस, मायनस म्युनिसिपल टॅक्स पेड, मायनस करतो आपण म्युनिसिपल टॅक्स पेड, म्युनिसिपल टॅक्स पेड. त्याखाली लिहितो आपण अनरिलाइज रेंट, सेकंड नंबर अनरिअलाइज रेंट. आता या दोघांच्या व्हॅल्यू आपल्याला बघायच्या, त्यामध्ये दिलेल्या आहेत का. आता म्युनिसिपल टॅक्स पेड दिलेला आहे आपल्याला, जसं की दिसत आहे म्युनिसिपल टॅक्स पेड दिलं 8,800. जेव्हा काहीच नाही सांगितलं तेव्हा असं समजून चालायचं की तो ओनरने पेड केलेला आहे, ठीक आहे. इथं जसं टेनंट आणि ओनर सांगत असतो तो, ठीक आहे. जेव्हा काहीच नाही दिलं तेव्हा तो ओनर स्वतः पेड करतो. मग म्युनिसिपल टॅक्स पेड आपण लिहितो फर्स्ट कॉलममध्ये 8,000, म्युनिसिपल टॅक्स पेडच्या समोर करेक्ट 8,000. त्यानंतर अनरिअलाइज रेंट बघू आपण आपल्या एक्झाम्पलमध्ये दिलेला आहे का. राऊंड रेंट दिल्यानंतर इंटरेस्ट ऑन अनरिअलाइज रेंट आपल्याकडे नाही आहे, डॅश 8,000 टोटल करून आपण बाहेर टाकू आणि 37,200 मधून काय करू ते मायनस 8,000 बाहेर टाकू. बाहेर टाकल्यानंतर खाली अमाऊंट राहते आपल्याकडे 37,200 मधून 8,000 काय करू आपण, हाय गाईज सॉरी, ते 8,800 दिलेलं आहे आपल्याला अमाऊंट, जे दिलेलं आहे म्युनिसिपल टॅक्स पेडची अमाऊंट दिलेलं आहे 8,800, आपण करेक्शन करून घेऊ 8,800, ठीक आहे. 8,800 आपण मायनस केल्यानंतर खाली राहतात आपल्याकडे 8,800 मायनस केल्यानंतर खाली राहतात आपल्याकडे 28,400. त्या 28,400 नाव देतो आपण ॲन्युअल व्हॅल्यू. काय नाव देतो त्याला आपण? ॲन्युअल व्हॅल्यू. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूमधून म्युनिसिपल टॅक्स पेड आणि अनरिलाइज रेंट मायनस केल्यानंतर आपल्याला भेटते ॲन्युअल व्हॅल्यू. ॲन्युअल व्हॅल्यू भेटली आपल्याला 28,400. स्टँडर्ड डिडक्शन भेटल्यानंतर लगेच, सॉरी, ॲन्युअल व्हॅल्यू भेटल्यानंतर लगेच आपण मायनस करतो लेस डिडक्शन ऑफ स्टँडर्ड डिडक्शन. लास्ट खालच्या लाईनवरती लेस स्टँडर्ड डिडक्शन, लेस स्टँडर्ड डिडक्शन किंवा डिडक्शन ऑफ स्टँडर्ड लिहिलं तरी चालते, लेस स्टँडर्ड डिडक्शन. स्टँडर्ड डिडक्शन ब्रॅकेटमध्ये लिहू आपण 30% ऑफ ॲन्युअल व्हॅल्यू. मीन्स ॲन्युअल व्हॅल्यूवरती आपल्याला जे स्टँडर्ड डिडक्शन राहते ती 30% चार्ज करावी लागते. कशावरती? ॲन्युअल व्हॅल्यूवरती 30%, ठीक आहे. जसं की आपल्याकडे ॲन्युअल व्हॅल्यू आहे 28,400, यावरती स्टँडर्ड डिडक्शन 30% चार्ज करायचे आहे. तर 30% चार्ज केल्यानंतर अमाऊंट येते आपल्याकडे 8,520. जसं की ते लिहिले आपण फर्स्ट कॉलममध्ये, ठीक आहे. ॲन्युअल व्हॅल्यूवरती आपण कंपल्सरी स्टँडर्ड डिडक्शन 30% ऑफ ॲन्युअल व्हॅल्यूवरती काढतो आपण, हा कंपल्सरी रूल राहतो. ॲन्युअल व्हॅल्यूवरती 30% कंपल्सरी काढायचे असतात आपल्याला स्टँडर्ड डिडक्शनचे. जेवढी ॲन्युअल व्हॅल्यू असेल त्याच्यावरती किती पर्सेंट काढायचे? 30%. ॲन्युअल व्हॅल्यूवरती किती काढायचे? 30%. हा कंपल्सरीवाला रूल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये. त्यामुळे आपण 30% ॲन्युअल व्हॅल्यूवरती स्टँडर्ड डिडक्शन चार्ज केली, ती आली अमाऊंट आली 8,520, ठीक आहे. त्यानंतर जे मनी बॉरोड इंटरेस्ट असेल किंवा कंट्रक्शनचं इंटरेस्ट वगैरे असेल ते घेऊ आपण. आता जसं की आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे द असेसी मॉर्गेज द प्रॉपर्टी. आता की जसं वरती बघू आपण काय केलं, म्युनिसिपल व्हॅल्यू झाली, फेअर रेंट झालं, स्टँडर्ड रेंट झालं, ॲक्च्युअल रेंट झालं, म्युनिसिपल टॅक्स झाला. आता ग्राउंड रेंट पेएबल, आता ही जी ग्राउंड रेंट पेएबल आहे, हे ग्राउंड रेंट पेएबल हे रेसिडेन्शियलचं आहे, ठीक आहे. मग हे रेसिडेन्शियल ग्राउंड रेंट पेएबल येत नसते आपल्याकडे, ते येत नसते, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला समोर दिलेलं आहे इंटरेस्ट ऑन मनी बॉरोड फॉर कंट्रक्शन. मनी बॉरोड फॉर कंट्रक्शन म्हणजे बांधकामासाठी जे लोन घेतलं होतं त्याच्यावरचं इंटरेस्ट, मग ते येते आपल्या एक्झाम्पलमध्ये, ठीक आहे. मग इथे लिहायचं स्टँडर्ड डिडक्शनच्या खाली आपण इंटरेस्ट ऑन मनी बॉरोड किंवा इंटरेस्ट ऑन लोन लिहू आपण. काय लिहायचं? इंटरेस्ट ऑन लोन फर्स्ट कॉलममध्ये अमाऊंटच्या 5,000, 5,000. किती हजारचं लोन होतं आपल्याकडे? 5,000, ठीक आहे. त्यानंतर समोर दिलेलं आहे त्यांनी आपल्याला ग्राउंड रेंट पेएबल आपण घेत नाही कारण ते रेसिडेन्शियल एक्झाम्पल आहे त्यामुळे, ठीक आहे. त्यानंतर बॉरोड फ्रॉम मनी कंट्रक्शन झालं आपलं, ठीक आहे. नंतर कलेक्शन चार्ज ॲक्च्युली पेड, कलेक्शन चार्ज पण आपल्याला यामध्ये येणार नाही आहे, ठीक आहे. त्यानंतर खाली दिलेलं आहे असेसी द मॉर्गेज ऑन प्रॉपर्टी फॉर 36,000 विच वॉज स्पेंट ऑन धिस डॉटर. आपण
इन्कम फ्रॉम हाउस प्रॉपर्टीमध्ये जे स्वतःच्या बांधकामासाठी घराच्या बांधकामासाठी जो खर्च करतो तोच घ्यावा लागेल, बाकी घेत नाही आपण. मुलीच्या लग्नासाठी जे पैसे घेतलेले आहेत 36,000 घेतलेले आहेत ते येणार नाही आहेत. नंतर दिलं होतं असेसी पेड इंटरेस्ट ऑन 3,000 ऑन द मॉर्गेज दिस इयर. आता हे जे 3,000 दिलेले आहेत हे पण मॉर्गेज होते, हे पण आपण घेणार नाही आहोत, ठीक आहे. या दोघांची टोटल बाहेर येते आपल्याकडे 13,520. या दोघांची टोटल येते आपल्याकडे बाहेर 13,520. 13,520 आपण 28,400 मधून मायनस केल्यानंतर खाली अमाऊंट राहते आपल्याकडे 14,880. 14,880 त्याला नाव देतो आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. ते काय करतो आपण क्लोज करून त्याला नाव देऊ आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. मीन्स आपल्याला हाऊस प्रॉपर्टीपासून इन्कम भेटलं, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. काय नाव देऊ आपण त्याला? इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. ॲन्युअल व्हॅल्यूमध्ये आपण स्टँडर्ड डिडक्शन मायनस केली, नंतर इंटरेस्ट ऑन लोन मायनस केलं, ठीक आहे. नंतर आपल्याला 13,520 मायनस करून 14,880 भेटले, त्याला नाव दिलं आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी.